दोन हजार एकोणीसला आपल्याला मेजॉरिटी मिळाली होती आणि त्यामुळे आपणच सत्ता स्थापन कराल असं जसं जनतेला वाटत होतं तसं तुम्हालाही वाटत होतं आणि त्यामुळे हे सर्व प्रोजेक्ट्स जे आहेत ते तसेच कंटिन्यू होतील असं वाटत होतं मात्र मग दरम्यानच्या काळात सत्ता गेली कोविडही आलं आणि जसं आपण आत्ता म्हटलं तसं हे आरोप आपल्या बाजूनं सततच होतात की या गेल्या अडीच वर्षामध्ये काहीही कामं झाली नाही तर असं कुठलं तुम्ही ऑडिट केलं आहे का एक किंवा असं काही कॅल्क्युलेशन तुम्ही कुठं केलेलं आहे का की महाराष्ट्राचं मग या अडीच वर्षात कामं झाली नाही असं आपण म्हणत असताना किती नुकसान झालं नाही मुळामध्ये आपण जर बघितलं तर या सगळ्या कोविडच्या काळामध्ये देशामध्ये कोविड असूनही मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत होती कारण चीनमधनं जी इन्व्हेस्टमेंट बाहेर पडत होती ती मोठ्या प्रमाणात आपल्या देशाकडे अट्रॅक्ट होत होती पण तुम्ही बघा त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसपर्यंत एफ डी आयमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र म्हणजे एक काळ तर असा होता की सत्तेचाळीस टक्के देशातला डी आय आपल्याकडे होता आणि आपल्या मागचे कर्नाटक असेल दिल्ली असेल तमिळनाडू असेल असे पाच आणि गुजरात असे चार पाच राज्य मिळून त्यांचा एफ डी आय हा चोवीस टक्के होता आणि आपल्या एकट्याचा सत्तेचाळीस टक्के होता तर इतकं मोठं फरक त्या ठिकाणी होता पण आपण साधारण दोन वर्षामध्ये चौथ्या पाचव्या सहाव्या क्रमांकावर फेकलो गेलो आता पुन्हा आपण पहिल्या क्रमांकावर येतो आणि आता ज्या क्वार्टरला निश्चितपणे आपण फर्स्ट नंबरवर असू तर हे जे काही काय असतं की शेवटी उद्योग हा परसेप्शनवर असतो तुम्ही अनस्टेबल गव्हर्नमेंट ठेवाल तुम्ही वाटेल त्या पॉलिसीज ठेवाल अशा परिस्थितीत उद्योग येत नाही त्यामुळे उद्योगाचं क्षेत्र असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र घ्या आणि गेल्या अडीच वर्षात असंच झालं असं आपलं म्हणणं शंभर टक्के असंच झालं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र घ्या सगळ्या मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर काही ना काही कारणाने स्थगिती किंवा काही ना काही कारणाने त्याचं काम बंद होतं कुठला प्रोजेक्ट पुढे गेला नाही आता ज्याचा मी उल्लेख केला की आपलं जे पाणी पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं हे आपल्याला मराठवाड्यात आणायचं या संदर्भात सगळं करून ठेवलं होतं आपण त्याचा फायनल जी आर देखील काढला होता त्याचे फक्त एस एल टी एस टेक्निकल मान्यता घेऊन त्याचे टेंडर्स काढायचे होते अडीच वर्षात फाईल देखील हल्ली नाही किंवा मराठवाडा ग्रीड हा जो प्रकल्प आम्ही तयार केला होता या ग्रीडच्या प्रकल्पाला पूर्ण तिलांजली देऊन टाकली खरं म्हणजे ज्यावेळेस केंद्र सरकारने जलजीवन मिशन दिलं त्या जल जीवन मिशनमध्ये जर या ग्रीडचा समावेश केला असता तर आज केंद्राच्या पैशावर आपण त्या ठिकाणी ग्रीड तयार करू शकलो असतो आता आमची परिस्थिती अशी आहे की जल जीवन मिशनमध्ये सेक्टोरल कामं होऊन गेली आहेत आणि आता ग्रीड करायची तर आम्हाला नव्याने त्या संदर्भात पुन्हा मांडणी करावी लागणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही विजनलेस अशा प्रकारचे जे अडीच वर्ष गेले त्याचा फटका निश्चित महाराष्ट्राला पडणारच आहे